पुणे सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती हद्दीमध्ये मुखेड जिल्हा लातूर हून पुण्याकडे जात असताना एका ट्रॅव्हल्स बसने सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. सुदैवाने बसमधील सर्व 29 प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आले आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुखेड येथून प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल बस पुणे सोलापूर मार्गे पुणे चाकणला जात होती. पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीत रिलायन्स पंपाजवळ सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास बसचा मागील टायर फुटल्यानं बसनं पेट घेतला. यावेळी अचानक बसमध्ये धूर झाल्यानं एकच गोंधळ उडाला होता. बसचालक बाबूराव मुंडे यांनी बस बाजूला घेऊन प्रवाशांना तातडीनं बाहेर काढलं. पुणे महानगरपालिका आणि PMRDAच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. मागील बाजूचा बसचा टायर फुटल्यानं ही आग लागल्याचं बसचालक मुंडे यांनी सांगितलं. यावेळी महामार्ग पोलीस बारामती फाट्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बणकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस नाईक संदीप देवकर, संतोष शिंदे यांनी वाहतूक सुरळीत केली. दिगंबर जोगदंड, झूम ऑन न्यूज, लोणी काळभोर.